देशासारख्या सर्वसामान्य लोकांनी मनाची ताकद दिलेली आहे. राज्यघटना ही सगळ्यात भारतामध्ये श्रेष्ठ आहे. राज्यघटनेवर आपली निष्ठा आहे मित्रांनो. हे लोक राज्यघटना बदलले गेलेले आहे आणि यांना कुठे पाठिंबा हा कधी राष्ट्रवादीचा असतो कधी काँग्रेसचा असतो. काय परिस्थिती होती या जेव्हा ज्यावेळेला विधानसभा निवडणुका झाल्या राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता मित्रांनो. हे तुम्ही विसरतो विसरता कामा नये. युट्यूब वरची भाषणं तुम्ही ऐकलं मित्रांनो कशा पद्धतीने जातीयवादी आणि हिंदुत्ववादी भाषण करत होते आणि आज धर्मनिरपेक्ष झाले आणि आजची भोळी भाकरी जनता त्यांच्या मागे लागलेली आहे. काय चाललंय प्रकार आहे मित्रांनो. 60 वर्ष तुम्हाला हे मूर्त बनवत आहे. आज काय परिस्थिती झाली आहे मुख्यमंत्री तंत्रज्ञानाच्या संदर्भात कुणी आवाज उठवला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नाही आणि काँग्रेसही नाही याचं फालतंय. भाकरी मशीद पडली त्यावेळेला काय झालं. कोण देशाचा पंतप्रधान होता आणि कोण देशाचा संरक्षण मंत्री होता मित्रांनो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं येणाऱ्या लोकसभेच्या 29 तारखेच्या निवडणुकीला या कमी जातीयवादी आणि जास्त जातीवादीला आपल्याला काढायचं आहे. आपण म्हणतो दगडापेक्षा वीट म्हणू परंतु मित्रांनो वीटही आपल्याला रक्तबंबाळ करणार आहे आणि दगड पण आपल्याला रक्तबंबाळ करणार आहे मित्रांनो. त्यामुळे विचारपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही निर्णय घ्या आणि या जातीवादाला गाडण्यासाठी बहुजन पक्षाच्या बहुजन समाज पक्षाचे हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने विजय करून द्यावे ही नम्र विनंती करतो. बरोबर जाता जाता एक शेर सांगतो. आतिश वगैरे तो असा पैदा कर आतिश वगैरे तो असा पैदा कर अजन भी काम उठे व गदा पैदा कर तो इंकलाब के आने का इंतजार न कर जो हो सके तो कोई इंकलाब पैदा कर. जय मीन जय देश जय संविधान जय समाजवाद. सर्व महामानवांच्या विचारांना आणि महामानवांना विनंती 29 तारखेला शिरूर लोकसभेचे मतदान या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो या देशामध्ये देश में दो प्रकार की विचारधाराएं काम कर रही है. एक विचारधारा जो है जातीयवादी विचारधारा है और दूसरी विचारधारा जो है ये धर्मनिरपेक्ष विचारधारा है. मेरे भाइयों धर्मनिरपेक्ष विचारधारा और जातीयवादी विचारधारा के अंदर जो अंतर है जो डिस्टेंस है ये हमें समझना है. जातीयवादी विचारधारा के अंदर काम करने वाले जो पक्ष है वो शिवसेना और भाजपा है. ये ज्यादा जातीयवादी है और कम जातीयवादी विचारधारा में काम करने वाले जो पक्ष है ये कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस है. हमारा मुस्लिम समाज ये बोलता है दगड़ा पेक्षा वीट मऊ यानी पत्थर के मार से इंकर का मार बेहतर है. अरे मेरे भाइयों ये इंकर भी तुम्हारे लहूलुहान करने वाली है और यह पत्थर भी तुम्हें लहूलुहान करने वाला है. मायावती जी कहती है एक सांप नाथ है और दूसरा नाग नाथ है. आपने देखा होगा 6 दिसंबर 1992 को जब बाबरी मस्जिद गिराई गई तो कांग्रेस के पंतप्रधान नरसिम्हा राव थे और राष्ट्रवादी के सर्वे सर्वा शरद पवार साहब ये संरक्षण मंत्री थे. क्या ये लोग बाबरी मस्जिद बचा नहीं सकते थे. बिल्कुल बचा सकते थे मगर इनके मंसूबे जो थे ये भाजपा के साथ मिले हुए थे. नरसिम्हा राव जब बाबरी मस्जिद गिराई जा रही थी तो ये कांग्रेस का प्रधानमंत्री घर में पूजा पाठ कर रहा था. क्या हुआ इसका अंत. इसका अंत ऐसा हुआ कि इसके मरने के बाद इसकी लाशों को कौवे और कुत्तों ने नोच के खाई. जातीयवादों का हाल और उनकी मौतें भयानक होती है भाइयों.
के अधूरे काम कांग्रेस पूरी करती है और कांग्रेस के अधूरे काम भाजपा पूरी करती है। ये लोकसभा मतदार संघ के अंदर जो विद्यमान खासदार है तेजराव पाटिल, 2013 में जब जुन्नर के अंदर फसाद हुआ था तो इसी खासदार ने जुन्नर के अंदर आकर जातिवादी भाषण किए थे। 2013 में इसके ऊपर मैंने गुना दाखिल करने का प्रयत्न करा और 4.5 साल लड़ने के बाद इसको और इसके दो साथी विद्यमान मंत्री विजय और विद्यमान खासदार गजानन कीर्ति साहब को जुन्नर कोर्ट के कटरे के अंदर खड़े करने का काम मैंने किया। ये ताकत मुझे किसने दी? ये ताकत मुझे राज्य घटना ने दी और ये ताकत मुझे सर्वसामान्य जनता ने दी। राज्य घटना क्या बोलती है? न कोई आमदार है, न कोई खासदार है, न कोई मंत्री है, न कोई पंचप्रधान है, तुम हम सब एक है। एक पंचप्रधान को भी एक ही मत का अधिकार है और एक सर्वसामान्य तुम्हारे हमारे जैसे इंसान को भी एक ही मत का अधिकार है। ये ताकत भी हमें राज्य घटना ने दी है। हमारे कुछ लोग, हमारे मुस्लिम भाई, जब कोई आमदार आता, जब कोई खासदार आता, जब कोई मंत्री आता तो अपना वकार और वतन छोड़ के उसके पीछे भागते। 2013 में जब जुन्नर नगर पालिका, 2011 में हमने लड़े तो हारी हुई मानसिकता का जो मुस्लिम समाज था जो पक्ष संघटना के सिवाय बात नहीं करता था उसको हमने जीतने की ताकत दी। 2005 में हम असफल हुए पर हमने हिम्मत नहीं हारी। 5 साल लगातार हमने मेहनत की और कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस दोनों को गाड़ के, शिवसेना भाजपा को दोनों को गाड़ के मुस्लिम समाज के कैंडिडेट जिता के लाने का काम किया और उनको यह बताया कि हम भी जीत सकते हैं। हमें भी वो गठ है, हमें भी वो संगठन कौशल्य है और हमें भी वो ताकत है। मुस्लिम समाज सोई हुआ है, उसको जगाने का काम हमने किया है। 2016 में भी हमने ये प्रयोग किया। 2016 में हमने 6 नगर सेवक मुस्लिम समाज के निवड़ के लाए। क्या हम जीत नहीं सकते? क्या हारे मानसिकता का मुस्लिम समाज जो हम देखते हैं हमारे कोंडवा परिसर के अंदर मुस्लिम समाज के पदाधिकारी, मुस्लिम समाज के निवड़ के आए पदाधिकारी ये हमारे भाई है और जो पद्धत से ये काम करते हैं जिसको मराठी में कहते हैं टाटा खालील मांजर। अरे टाटा खालील मांजर होने पे क्या वागा घर के जीवन जगह मित्रांनो, छोटा छोटा गोर गरीबांना त्रास द्यायचा। आता मी आमच्या भावाच्या घरी बसलो होतो तिथं त्या सोसायटीचा एक चेअरमन आला, तो चेअरमन तिकडे आम्हाला भेटून गेला, लगेच खाली 2-4 तुकारपोराने त्याला धरलं, त्याला सांगितलं काय झालं कशाला तिकडे गेला होता। याद राखा पुणे विधानसभा सुद्धा आहे, आम्ही विधानसभेला सुद्धा येणार आहे, त्याच्यानंतर महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही येणार आहे आणि तुम्हाला गाडणार आहे। काशीराम जी कहते हैं कि चमचों को छोड़ो, चमचों को मत मारो, चमचे के मालिकों को मारो। उसी प्रकार ये मैं भी सोचता हूँ, गालियों को नहीं काटता हूँ, मैं डायरेक्ट कोड व्यवहार करता हूँ। आने वाले महानगर पालिका में और आने वाली विधानसभा के अंदर हम ये दिखा के देंगे। लोकसभा निवडणूक है और हमारा जो विद्रोह है ये समाज के हित का विद्रोह है। हम जो काम करते हैं पार्टी के, दूसरे पार्टी के मुस्लिम समाज के जो कार्यकर्ता और नेता और पदाधिकारी है उनकी इज्जत अफजाई के लिए हम काम करते हैं। अरे हम इनके सामने खड़े नहीं रहेंगे तो तुम्हारी कीमत क्या रहेगी? तुम्हारे को पूछने वाला कौन रहेगा? रुपये रुपये को तुम्हारा ये लोग कर पाएंगे। जो पद्धत हमने हमारे तालुके में अपनाए, जो पद्धत से हमने जुन्नर नगर पालिका में काम करे, आने वाले दिनों के अंदर भी हम कोंडवा के अंदर ये प्रयोग लगाने वाले और ये प्रयोग यहाँ पर करने वाले हैं और सोया हुआ मुस्लिम समाज हम जगाने वाले हैं। मित्रों, खासदार शिवराव पाटिल ये भी जातिवादी विचारधारा से आया हुआ शिवसेना का खासदार है, उसी तरह अमोल कोले भी
कल तक जातिवादी भाषण करने वाला आप यूट्यूब देखो खोल के, उसके पुराने भाषण देखो, हर भाषण में उसने हिंदुत्व का मुद्दा कहा है। क्या है हिंदुत्व? हिंदुत्व का मतलब है कि सभी धर्मों को नष्ट करके यहाँ हिंदू राष्ट्र बनाना, यहाँ हिंदू राष्ट्र बना के ये भारत जो तुम्हारा हमारा मानकी का भारत है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई का ये भारत है, ये भारत जो देश है ये अनेक फूलों से बना हुआ बागीचा है। इनके हिंदुत्व का मंसूबा ये है कि ये सभी फूलों को नष्ट करके यहाँ पर फिर भगवे कलर के फूल लाना है। इस भारत के देश में हमारे हिंदू भाई रहते हैं, दलित भाई रहते हैं, ओबीसी भाई रहते हैं, आदिवासी भाई रहते हैं। नीले कलर के फूल इस बाग में खिलते हैं, हरे कलर के फूल इस बाग में खिलते हैं, लाल कलर के फूल इस बाग में खिलते हैं। कोई ऐसी बात होती है क्या मेरे भाइयों के सभी बाग में एक ही कलर के फूल होते हैं? विविध देने माता भारत देश आए त्याच्यामुळे अनेक वर्ष ते काँग्रेसच्या सत्तेमध्ये कधी दीनदयाळ उपाध्यायाची भीती दाखवण्यात आली, कधी गोळवळकरची भीती दाखवण्यात आली, कधी देवळासाठी भीती दाखवण्यात आली। आजच्या रिसेंटच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदीची भीती आणि अमित शहाची भीती दाखवण्यात येत आहे। अरे असे अमित शहा, नरेंद्र मोदी, गोळवळकर, देवरस अनेक आले आणि अनेक गेले, या जातीयवादांना राज्य घटनेने काढण्याचं काम केलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही आम्ही सक्षम आहे अशा भीतीनं आम्ही कधी खतपाणी घालत नाही आणि ढेकाही घालत नाही। त्यामुळे चमचमनो सावध राहा, तुम्हाला सुद्धा काढण्यासाठी आम्ही येणार आहोत। आम्ही आमदार खासदारांना घाबरत नाही, त्याशिवाय छोटी फुटी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आम्ही कधी घाबरणार, अशा पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना कधी घाबरणार। आमच्यासोबत या चर्चा करा, आमची लढाई तुमच्यासाठीच आहे। आमची लढाई सर्वसामान्य मुस्लिम समाजाची साठी आहे, आमची लढाई ही सर्वसामान्य दलित समाजासाठी आहे, आमची लढाई ही सर्वसामान्य ओबीसी समाजासाठी आहे। मित्रांनो, जागेवा या नकली जातीवाद्यांपासून आणि या असली जातीवाद्यांपासून। नकली जातीवादी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे, चोरींनो जातीवादी या भाजप शिवसेना आहेत। मित्रांनो, त्यांना काढण्याचं काम तुम्ही आम्ही करायचं आहे। मित्रांनो, येणाऱ्या 29 तारखेला तुम्ही सावध राहा। या देशाची सत्ता कोणाच्या हातामध्ये द्यायची आहे, कोणत्या विचारधारेच्या हातामध्ये द्यायची आहे, तुम्ही आम्ही समजून घ्यावे। आम्ही सुशिक्षित आहोत, कायदा समजणारे आहोत, राज्य घटनेवर आमची निष्ठा आहे, या देशाच्या संविधानावर आमची निष्ठा आहे, या देशाच्या आयपीसी सीआरपीसीवर आमची निष्ठा आहे। मित्रांनो, त्यामुळे भीती करण्याचं कारण नाही, घेऊन जाण्याचं कारण नाही। आमदार खासदार मंत्र्या सुद्धा दोन डोके नसतात, तर एकच डोका असतो, त्यांना काही चार हात नसतात, त्याच्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही। असे नाही खासदार आले नाही आम्हाला बोलले आले आणि गेले, आम्ही कधी कुणाला घाबरलो नाही, घाबरत नाही आणि घाबरणार सुद्धा नाही। मित्रांनो, त्यामुळे आपण सुद्धा घाबरून जाऊ नये। मी आता या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फिरत असताना मुस्लिम समाज बघितला, प्रचंड घाबरलेल्या मानसिक अवस्थेमध्ये आहे। मित्रांनो, घाबरण्याचं कारण नाही, राज्य घटना जोपर्यंत ताकदीनं आपल्या पाठीशी उभी आहे त्यापर्यंत जातीयवादी शक्ती तुमचा आमच्या केसाला धक्का लावू शकत नाही। मित्रांनो, जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था या भारतामध्ये आहे, जोपर्यंत न्यायपालिका या भारतामध्ये सक्षम पद्धतीने काम करत आहेत आणि समाज जोपर्यंत जागरूक आहे, या सारखी पिलावळ आपलं काही वाकडं करणार नाही। मित्रांनो, सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांना कचऱ्यामध्ये आणू शकतो आम्ही दाखवून दिलेलं आहे। मित्रांनो, काय त्यांचं, काय त्यांचा रुतबा आणि काय त्यांची अवकाश, तेही सुद्धा सर्वसामान्य माणसं आहेत, आम्ही सुद्धा सर्वसामान्य माणसं आहोत। त्यामुळे मित्रांनो, घेऊन जाऊ नका आणि जातीयवादी शक्तींच्या समोर छाती काढून चाला। मित्रांनो, जुन्नर शहरामध्ये जवळपास 50% मुस्लिम समाज आहे आणि मुस्लिम समाज सुद्धा असाच कोंढवासारखा आणि इतर ठिकाणासारखा घाबरणारा होता, घाबरत होता। त्याच्यामध्ये आत्मविश्वास टाकण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आज समाज छाती काढून चालत आहे, त्याचं श्रेय राज्यघटनेला जातो, तुमच्या आमच्या सारख्यांना जातो आणि समाजाच्या ताकदीला जातो। मित्रांनो, त्यामुळं तुम्हीही काही घाबरून जायचं कारण नाहीये, कुणालाही भीती घालण्याचं काही कारण नाहीये, कुणालाही भीक घालण्याचं कारण नाहीये। येणाऱ्या 29 तारखेला तुम्ही अतिच्या पटनासमोरील चिन्हावर चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावे। जाता जाता एक शेर सांगतो, आतिशोभर को साथ पैदा कर, आतिशोभर को साथ पैदा कर, अजल भी काबूते हो जवाब पैदा कर, तू इनकलाब के आने का इंतजार न कर,
जो हो सके तो कुछ इनकलाब पैदा कर। जय हिंद, जय भीम, जय संविधान, जय समाजवाद।